श्रावण महिन्यामध्ये जी अनेक वेगवेगळे व्रत केली जातात त्यामध्ये ज्योतीपूजन हे देखील एक व्रत सर्व महिला श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी करतात ज्योतीच्या प्रतिमा पूजनाचा अर्थ काय कोण ही ज्योती हिच्या पूजनाचा हेतू काय हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ज्योतीची प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेचं पूजन मातृशक्तीकडून केलं जातं आणि आपल्या आपत्याच्या मंगलतेची प्रार्थना देखील केली जाते ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे या एकाच प्रतिमेत चार वेगवेगळ्या देवतांच्या वरवर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत परंतु महाराष्ट्रात याच प्रतिमेचं पूजन केलं जातं यातील एकही प्रतिमा बदललेली दिसत नाही मग काय रहस्य असेल या प्रतिमेचं जीवतीच्या चित्रांमध्ये प्रथम नरसिंह नंतर काल करणारे भगवान श्रीकृष्ण मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा आणि जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध आणि बृहस्पती म्हणजेच गुरु यांचा समावेश असतो याच क्रमात यांना पूजले जाते आता यामध्ये सगळ्यात प्रथम भगवान का कारण आहे की भगवान विष्णूचा चौथा अवतार असलेले भगवान नृसिंह आपल्या बाळभक्तासाठी प्रगट झाले ही कथा सर्वांना आपल्याला परिचयाची आहे बाळभक्त प्रल्हादाचे हिरण्यकपू पासून म्हणजेच दैत्यापासून त्याचे रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला बालकांचा रक्षण करता आणि बालभक्तांसाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नृसिंह या प्रतिमेमध्ये प्रथम पूजले जातात याचा स्मथितार्थ असा की नृसिंह भगवंतांनी जसे की बाळभक्त प्रदाचे रक्षण संकटातून केले तसेच आमच्याही बाळांचे रक्षण त्यांच्याकडून हो ही प्रार्थना त्यानंतर येतात कालियामर्दन करणारे भगवान श्रीकृष्ण यातील नाग आणि गोपाळ नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता काल्यमर्दन करणारा श्रीकृष्ण का दाखवला आपण जर कालिया मर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येतं की या प्रसंगात श्रीकृष्ण आणि त्याचे बालमित्र खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि श्रीकृष्ण यांनी तो परत आणला खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर आलेल्या वाईट प्रसंग श्रीकृष्णाने दूर केला तसेच काल या नागाला न ना मारताही त्याला अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला थोडक्यात काय तर कालिया दमन दन कृष्ण बाहेरच्या खेळताना येणारी आपत्ती पाण्यापासूनचे संकट सरपटणाऱ्या प्राण्यांचा भय इत्यादी संकटापासून आमच्याही बालकांचं रक्षण करा हा त्यामागे हेतू आणि म्हणून जीवती प्रतिमेत त्यांनाही स्थान दिले जाते नंतर येतात त्या जरा आणि जमंतिका या यक्षगणातील देवता जरा या यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा येते नरेश राजा याला दोन राण्या दोन्ही राण्यांवर त्याचे सारखेच प्रेम असे परंतु राजाला अपत्य नसल्यामुळे तो चिंतेत असतो या सुमारास नगराजवळील उपवनात चंडक ऋषी आल्याचं राजाला समजतं राजा त्याचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रकट करतो राजाला प्रसादात आंबा देतात आणि राणीला खायला द्यायला सांगतात दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्याने राजाला आंब्याचे समान भाग करून दोन्ही राण्या देतो कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु अर्धा अर्धा अशा विचित्र आणि अर्धवट बालकांना राजा जंगलात नेऊन टाकतो याच वेळेस ते जरा नामक यक्षिणी जात असते ती दोन्ही तुकड्यांना हातात घेते आणि शक्कल एकत्र करते जरा ते सांधलेले बालक घेऊन संध्या समयास राजाकडे आणून देते जरा यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्या बालकाचे नाव जरा संद ठेवतो आणि जरा यक्षिणीच्या उपकाराकृतर्थ नगरात देऊळ देखील बांधतो मगदाच्या इष्टदेवतेचा मान देखील तिला देतो त्याचप्रमाणे जरा देवतेचा वार्षिक महोत्सव सुरू करतो अशी ही जरा देवी या जरेची सखी जिवंतिका जिवंतिका शब्दाचा अपभ्रंश जिवती असा झाला जीवतेचा अर्थ होतो दीर्घ आयुष्य प्रदान करणारी बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची प्रार्थना करतात ही देवी पाळण्यात आणि आजूबाजूंनी बालकांना खेळवताना अशा स्वरूपात दाखवतात प्रतिमे सगळ्या शेवटी येतात बुध आणि बृहस्पती बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हत्ती अंकुश धारण करतो तर बृहस्पती हा ग्रह वाघावर बसलेला असून हातात चाबू घेतलेला दाखवतात बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता आकर्षक व्यक्तिमत्व आणि वाकपटुतत्व इत्यादी गुण प्राप्त होतात तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती अध्यात्मात उन्नती आणि विवेकबुद्धी जागृत होते अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा